अकोले ते प्रियंका जारकीहोळी यांची प्रचारसभा। काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचे हित जोपासणारा पक्ष असून सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे। सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रियंका जारकीहोळी यांना भरघोस मताने निवडून देऊन काँग्रेस पक्षाचे हात बळकट करण्याचे आवाहन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले। ते अकोले ते प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। पुढे बोलताना काकासाहेब पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाने पंचहमी योजनेच्या माध्यमातून दिलेली आश्वासने गॅरंटी स्वरूपात सर्व मतदारांना पोहोचवलेली असून इथून पुढे सरकारच्या माध्यमातून अनेक लोक विकासाभिमुख योजना राबवल्या जाणार असून प्रियंका जारकीहोळी यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन केले। बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, काँग्रेस पक्षाने देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे। सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केवळ आश्वासन न देता ते पूर्णत्वाला नेण्याचे कार्य सिद्धरामय्या सरकारने केलेले आहे। महिलांना आर्थिक सबलीकरणासाठी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे ही जनतेच्या हिताची आणि कल्याणकारी असल्याचे सांगितले। नरेंद्र मोदी किती खोटेड आहे म्हणजे ते किती शिकलाय त्यालाच माहित नाही। आणि नरेंद्र मोदींचे भावाचा परवा लेख आहे, नरेंद्र मोदींचा भाऊ सांगतोय, या नरेंद्र मोदीमुळे माझ्या बापाचा मृत्यू झालेला आहे सांगतो। पेपर मध्ये आले नाही, पुरावा आहे त्याला। सत्या त्यांच्या भावानी सांगितलेले आहे, याच्या वागण्यामुळे आणि याच्यामुळे आमचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आमच्या बापाचा मृत्यू सुद्धा या नरेंद्र मोदीमुळे झालेला आहे। ज्याला घर सांभाळता येत नाही, ज्याला घर या प्रसंगी माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, काँग्रेस युवा नेते राहुल जारकीहोळी, सुप्रिया पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी या कार्यक्रमास रोहन साळवे, राजेश कदम, निकू पाटील यांच्यासह अकोळेतील हजारो महिला कार्यकर्ते उपस्थित होते। हे जेव्हा तुम्ही जमा करणार आणि त्या जमा झाल्यानंतर इथल्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, ते जमा करून त्याची नावं भरून ती खालची जी स्लिप आहे